मित्रांनो, जय जाऊ। मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आमच्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, स्वराज्यासाठी खजिना धनसंपत्ती पाहिजे होती म्हणून सुरत लुटावी लागली आणि त्या सुरतेमधले लोक आम्हाला येऊन सहकाराबद्दल शहाणपणा शिकवतात। खरं तर हे अनाकलनीय आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन हा सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण करत असताना प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला जातीवर नाही तर त्याच्या कर्तृत्वावर आधारित प्रतिनिधित्व दिलं। लोककल्याणकारी, समतेचा विचार सांगणारा, समानतेची भाषा बोलणारा राजा म्हणजे आपला शिवाजी राजा। आपल्या शिवाजी राजांनी आरमार दलाची तर निर्मिती केलीच, परंतु कृषी धोरण असेल आणि अशा असंख्य जिथं जिथं तुम्ही आम्ही पोहोचू शकत नव्हतो 350 वर्षापूर्वी, त्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, त्या सागरी आरमारामध्ये प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ होते। शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने जागर करत असताना अवघ्या 7 वर्षाचे असताना शिवाजी महाराजांना 3 भाषा अर्थात पाली भाषामध्ये त्यांना ती अवगत होती। वर्णाक्षर छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवली जात होती। 12 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस पुण्यामध्ये शिक्षणासाठी आले त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसलेंनी आणि जिजाऊंनी तर स्वतः शिक्षण दिलंच, परंतु अजून वेगळ्या वेगळ्या विषयाचं शिक्षण त्यांना मिळावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना एक सक्षम राजासुद्धा बनवण्याचं काम झालं। छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व एवढं मोठं आहे की लोककल्याणकारी राजा कसा असावा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कर्तृत्वातून सिद्ध केलं। प्रत्येक गडकोट किल्ल्याची निर्मिती करत असताना त्यांनी आरमार दलावर सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं। छत्रपती शिवाजी महाराज मोगलांशी लढायचे, छत्रपती शिवाजी महाराज आदिलशहासोबत संघर्ष होता, एवढंच असताना डच असतील, इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील आणि यांच्याकडून होणारे हल्लेसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होते। त्यामुळे ज्या पद्धतीनं गडकोट शिवाजी महाराजांनी सांभाळले त्याच पद्धतीनं शिवाजी महाराजांनी आरमाराची सुद्धा निर्मिती तेवढ्याच ताकदीनं केली। आम्हाला आमचा राजा समजला पाहिजे, आम्हाला आमचा राजा कळला पाहिजे। अरे, मुठभर मावळे सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली। अमित शहा साहेब, तुम्ही सहकारावर पुण्यामध्ये चर्चा करता, पण सहकार चळवळीमध्ये सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटलांपासून आणि राज्याचे त्या त्या वेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये देशाला सुद्धा फार पुढे घेऊन जाण्याचं काम केलं। त्या महाराष्ट्राला, त्या पुण्याला तुम्ही येऊन काय सहकाराचं महत्त्व सांगणार? तुमची सुरत आमच्या राजाने लुटली होती। का लुटली होती? मस्तवाल राजकारणी सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर तुमच्याच मध्ये पहिल्यापासूनच घाणेरडं राजकारण करून सगळं जग जिंकायची तुमच्यात जी उर्मी असते, विकत घेण्याची जी उर्मी असते, तीच दाबण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी केलं। कारण दारूगोळा, अन्नधान्य, सैनिक जागला पाहिजे। स्वराज्यामध्ये मावळे जे होते ते मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना, एक शिवाजी महाराज जरी असले, हजारो मावळे जरी असले, तरी प्रत्येक जण शिवाजी शिवाजी आणि शिवाजी
शिवाजी राजांसारखा तो राहत होता, वागत होता, काम करत होता, म्हणून मराठ्यांचं साम्राज्य, मराठ्यांचं राज्य, आपलं शिवराज्य हे ताकदीनं उभं राहिलं. काही धर्म मारतांडांनी आनाजी पंतांच्या औलादींनी त्रास दिलाच, पण हत्तीच्या पायदळी तुडवण्याचं काम सुद्धा शंभूराजांनी केलं. खबरदार, जर टाच मारून पुढे जाल चिंदड्या उडवू राय राय एवढ्या. कुणाची ही तमा गय ही बाळगली जाणार नाही, हा शिवाजी महाराजांचा विचार होता. पण दुसऱ्या बाजूला आज शिवजयंतीच्या निमित्ताने अव सुरत लुटणारे आम्ही गुजरात्यांकडून मार्गदर्शन घ्यावं एवढी काय आमची बुद्धिमत्ता कमी झालेली नाही. तडीपार माणूस सहकारावर आमच्या पुण्यामध्ये येऊन चर्चा करतोय. गोद्रा हत्याकांडात माणसं जाळून मारलेला माणूस आमच्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये सहकाराबद्दल चर्चा करतोय. या देशाची अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे, जगातील सर्वात महान विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्याच महाराष्ट्रातले, आमच्याच राज्यातले, ज्याने जगाला विश्वाला संदेश दिला, तुम्ही आम्हाला सांगणार सहकाराबद्दल? आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र यज्ञ करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द धन वाटू जन लोक. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जो अभंगाच्या माध्यमातून, भेटीच्या प्रसंगातून, भजनान कीर्तनाच्या माध्यमातून स्वराज्यासाठी जो संदेश दिलाय, तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आदर्श विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकर्तृत्वात पुढे घेऊन गेला. छत्रपती संभाजी राजांनी सुद्धा स्वराज्यासाठी, होय स्वराज्य रक्षक म्हणून, इथल्या रयतेचं राज्य म्हणून, इथल्या रयतेचे छत्रपती म्हणून, तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या न्यायहक्कासाठी, कर्तृत्वासाठी, आपल्या अस्तित्वासाठी दोन छत्रपतींनी स्वतःचं आयुष्य बहाल केलं. 50 वर्ष कशाला म्हणतात, 30 वर्ष कशाला म्हणतात, एवढं मुठभर आयुष्य मिळालेलं असताना सुद्धा त्यांनी जगाला आदर्श वाटावा असं काम केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत असताना आम्हाला कुणीही शहाणपणे शिकवू नये, कारण आमच्याकडं छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, जिजाऊ सावित्री, अहिल्या रमाई यांचा विचारधारा, यांचा आदर्श, यांचं कर्तृत्व आणि यांचाच महाराष्ट्र या देशावर एक दिवस राज्य करेल. आणि विद्वेषाचं, घाणेरडं, बंडखोरीचं, गद्दारीचं आणि संपवण्याच्या राजकारणामध्ये आम्ही शिवरायांचे मावळे तुमच्यासारख्या जातीयवाद्यांना पाताळी तुडवून शिवजयंतीच्या निमित्ताने संकल्प करतो. आणि नवीन आशा, नवीन दिशा आणि नवीन प्रेरणा घेऊन मनुवाद, जातीवाद, ब्राह्मणी मानसिकता, सनातनवाद गाडून टाकून पुढे जाऊ. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. परत एकदा सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना जय जिजाऊ.